देवी आहे, आज लई मोठं सत्य शोधायला निघते, घराला वाचवणार सत्य, कदाचित दादांना पुनर्जन्म देणार सत्य, यासाठी मला आशीर्वाद दे, असंच कायम माझ्या पाठीशी राह. दादानी तुला या वाड्यात संबळ वाजवायचं नाही म्हणून ताकीद दिली होती ना, विसरलीस का? एवढंही आठवत नाही तुला? त्याला मूर्खपणा नाही, त्याला संबळ वादन म्हणते. अग रावसाहेबांना कळलं ना तर ते प्रचंड चिडतील, अग इतरांना त्रास होईल, अग स्वतःचा विचार नाही तर दुसऱ्यांचा तरी कर ना बाई. दादांची आज्ञा न पाळणाऱ्यांचं काय होतं माहितीये ना तुला मुक्ता? त्यांची आज्ञा पाळली नाहीस ना तर तुला घरातनं बाहेर काढायला पण कमी नाही करणार ते. काय झालंय? काय झालंय? मी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही घरामध्ये संबळ वाजवायचा नाही म्हणून, माझी आज्ञा कशी काय मोडली तुम्ही? काय बघतेस काय गे? बघतेस काय माझ्याकडे? माझी भीती नाही वाटत? नाही वाटत मला तुमची भीती. कारण मी तुमचा प्रचंड आदर करते. तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या जागी आहात. हो, देवीसारखी श्रद्धा आहे तुमच्यावर. तुम्हीच म्हणता ना तू सून नाही, माई लेक आहे. मग लेकीनं बापाला का घाबरावं? हा, जर तुम्ही सैतान असता किंवा जनतेवर अत्याचार करणारे एखादे राजा असता तर कदाचित मी तुम्हाला घाबरले असते. पण नाही, तुम्ही आमच्या सगळ्यांचे राव दादा. तुमचा एवढा आदर करते तर मी तुमची आज्ञा कशी मोडेन? वा 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 वा, काय बोललीस ग? म्हणे आज्ञा कशी मोडेन? मग संबळ काय आपोआप वाजत होता? आत्या, देवापेक्षा मोठे नका हो. ही सृष्टी बनवणारा, तुम्हाला आम्हाला जन्म देणारा हा देवच आहे. मी आज देवी आईनंच मला संबळ वाजवायला सांगितलं. देवी आईनं काय कानामध्ये येऊन सांगितलं काय? काय समोर उभारून बोलली वाजव का वाजव म्हणून? काय बोलते? देवाचा आवाज ऐकायला कानाची नाही, मनाची गरज लागते. देवी आई म्हणाली, जर आज तू इकडनं संबळ कायमचा घेऊन जाणार असशील तर एकदा निरोपाचं वादन कर, म्हणून मी वाजवलं. शेवटचं वादन म्हणजे? मला तुम्हीच सांगितलं होतं ना, वाड्यात किंवा वाड्याच्या आजूबाजूला सुद्धा संबळ वाजवायचं नाही हे स्पष्ट सांगितलं होतं. संबळ या वाड्यात ठेवायचाच कशाला? म्हणून मी जिकडं वाजवू शकेन तिकडं मी आज संबळ घेऊन जाईन. आणि म्हणून देवी आई समोर एकदा शेवटचं वादन करून निरोप घेणार होते.
आई राजा उधव उधव येते का पण मला कळत नाही तू दादांना कुठे शोधणार आहेस पण ज्या ठिकाणी गुंडांना शोधायला गेलो होतो ना तिकडनं सुरुवात करीन म्हणते कारण एक प्रश्न मला कायम त्रास देतो पण जेव्हा तिकडे पोचलो होतो आपण पोचायच्या आधीच दादा तिकडे पोचले होते असं कसं शक्य आहे मला असं वाटतं हे सगळं ठरवून केलंय खरे दादा आपल्या हाती लागू नये म्हणून ते आपल्या आधी तिकडे पोचले मुक्त चल आपण दोघं जाऊ नाही तुम्ही नका येऊ अगं तू वेडी आहेस का हा जर तिथे आपल्या दादांना डांबून ठेवलं असेल ना तर तिथे इतर गुंड पण असणार हे बघ मुक्त मी काय म्हणतोय एवढ्या मोठ्या धोक्यामध्ये मी तुला एकटला जाऊ देणार नाही मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार नाही असं नका करू मी तिकडे अवतार बदलून जाणार आहे आपण सोबत गेलो ना तर मोठा घोळ होऊ शकतो आणि एकत्र पकडलं गेलो तर दादांच्या जीवाला धोका असू शकतो मग इकडे कोण लक्ष देणार हे बघा इकडे दादा म्हणून भावणारा अनुज जर खोटा असेल परत मोठा गोळ होईल आजी भाऊ कक्का गायत्री त्यांच्या जीवालाही धोका आहे मला असं वाटतं तुम्ही इकडे थांबून त्यांच्याकडे लक्ष द्या मुक्ता हे बघ कोणत्याही संकट अंगावर नाही घेणार बरं ठीक आहे तू एक काम कर पोलिसांना बरोबर घेऊन जा मी तांबे साहेबांना फोन करून सांगतो पोलिसांना नका कळवू आधीच पोलिसांना कळवलं ना तर दादांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो मी काय म्हणते आपण पोलिसांना कळवूया आधी मला दादांपर्यंत पोहोचू दे एकदा का दादा सापडले ना पोलिसांनाही कळवीन आणि तुम्हाला मुक्ता खर तर मला तुला एकटीला पाठवण्याची हिंमत होत नाहीये पण मला तुझ्यावर तुझ्या धडपडीवर पूर्ण विश्वास आहे स्वतःची काळजी घे मुक्ता खर तर तुला एकटीला कसं पाठवू ना असं झालं तुम्ही नका काळजी करू मी एकटी नाहीये हा संबळ माझ्यासोबत मुक्ता बरोबर तिचा कानकूर तडवून टाकणारा संबळ बाहेर निघून गेला हे खूप म्हणजे खूप बरं झालं मुक्ताचा पराभव झाला मुक्ताने स्वतःचा पराभव स्वीकारला आता संबळ वाजवणारी मुक्ता कायमची वाड्याबाहेर गेली मला तुम्हीच सांगितलं होतं ना वाड्यात किंवा वाड्याच्या आजूबाजूला सुद्धा संबळ वाजवायचं नाही हे स्पष्ट सांगितलं होतं संबळ या वाड्यात ठेवायचाच कशाला म्हणून मी जिकडे वाजवू शकेन तिकडं मी आज संबळ घेऊन जाईल आणि म्हणून देवी आई समोर एकदा शेवटचं वादन करून निरोप घेणार मुक्ता वाड्याच्या बाहेर गेली आता संबळही वाड्याच्या बाहेर गेला म्हणजे आपण आता या वाड्यात मुक्त संचार करणार येईल येईल एक दिवस तसा पण येईल तर मुक्ता बरोबरच्या खेळाला काशा कंटाळला म्हणजे मुक्ताचा या वाड्यामधला संचार संपला वा 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 म्हणजे आता मुक्ताची कायमची रवानगी तिच्या बाहेर येणार परत तिच्या झोपडीत जाणार संबळ वाजवणार भीक मागून खाणार परत तिच्यावर तेच दिवस येणार खरच भारीच खर तर ना मी इथे वेगळ्याच कारणासाठी आले होते आणि आनंदाची बातमी ऐकून मला खरंच लई भारी वाटतंय आता असं झालं गेलंय ते इसरून आनंदानं सुखानं संसार करा हा पण त्यासाठी आम्हाला तुम्ही मदत पाहिजे खर तर मी बक्षिसाच्या पैशातून ना तुम्हाला व्यवसायासाठी मदत करणारच होते पण सगळ्याच घोळवून बसला बघ नाही मुक्ताताई पैसे नको आहेत मला ते मी उभे केलेत अगं मदत म्हणजे
आमच्या संसारासाठी अण्णांची परवानगी पाहिजे. त्यांना आमचं नातं मान्य नाही. अण्णांनी मला अजून माफ नाही केलेलं. भक्तीच्या इच्छे खातरच मी इथे राहतो. हे खरंय, पण हिच्या हट्टामुळंच तू आज येतोय. नाही तर तो तोंड नसत पाहिलं मी. काय येव मुक्ते, कस माफ करू, का माफ करू तुला मी सांग बर. तुझ्यामुळं आमच्या कुटुंबावरची येळ आली. अख्ख्या गावात आमचं हासू झालं. ते इसरू शकणार आहे का आम्ही? मुक्ता, भक्तीचा नवरा व्हायची या माणसाची लायकी नाही. अण्णा असं नाहीये, असं नका बोलू. कोणीच जन्मजात वाईट नसत. परिस्थिती माणसाला वाईट बनवते. माणसांनी याच्या चुकीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन याला चुकीच्या गोष्टी करायला लावल्या. पण आत लपलेल्या चांगुलपणा चांगली माणसं भेटली की बाहेर येतोच. मला विश्वास आहे माई नजर नाही धोका खाणार. व्यक्ती वाईट नाहीये, चांगला माणूस आहे. आपल्या भक्तीची चांगली काळजी घे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीची इच्छा आहे ना. मग तुम्ही पण जरा मन मोठं ठेवलं पाहिजे. तुमच्या या लाडक्या लेकीचा माहेरवाशिनीचा हट्ट समजा. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी याला एक संधी द्यायला तयार आहे. आता काय एकमेकांकडे फक्त बघत बसणार आहात? जा आशीर्वाद घ्या. थांबत पायतन काढतो. ठीक आहे ठीक आहे, जा आता देवळात आणि देवी आईचा आशीर्वाद घ्या. मी पण आलोच देवी आई पुढे साखर ठेवून येते. मुक्ते अग, तू अचानक कशी काय इथं आलीस? माव मन वळवावं म्हणून यांनी तुला बोलवून घेतलं ना. नाही अण्णा, मी पण खरं आज तुमचा आशीर्वाद घ्यायला आले होते. आशीर्वाद घ्यायला आणि संबळ घेऊन काय कुठं स्पर्धा बिर्धा आहे का नवीन? नाही, स्पर्धा नाहीये. आज आयुष्यातली एक सगळ्यात मोठी परीक्षा आहे. काशा बँकेतून येताना भली मोठी बॅग घेऊन आलाय. काशा, याचा अर्थ ती बॅग मोकळी नसणार, ती भरलेली असणार. म्हणजे दादाच्या पैशावर मोठा डल्ला मारलाय काशाने. सरळ बँकेत गेला आणि बँकेतल्या मॅनेजरनं सांगितलं त्याने की माझा हात दुखतोय, मला सही करता येणार नाही. म्हणून मग तो म्हणतो की मी डाव्या हाताने सही करणार. अरे हा थरथरवून पण दाखवला त्याने. एवढा एक नंबरचा चॅप्टर आहे तो. आणि काय झालं माहितीये का, त्याच्यावर ना त्या बँकेच्या मॅनेजरचा विश्वास बसला. तोच उलट त्याला म्हणाला, साहेब जरा काळजी घ्या. पण हे सगळं कशासाठी? अरे स्वतःच्या सहीसाठी. मग आता त्याला उजव्या हाताने सही करता येत नाही ना, म्हणून यापुढे तो आता डाव्या हाताने सही करणार असं त्याला म्हणाला. काय सांगता? खरं सांगतोय. अगं, त्याने नवीन सहीचा नमुना देखील देऊन टाकला. आता त्या नवीन सहीने त्याचं बँक अकाउंट ऑपरेट होणार आहे. म्हणजे काशा आता वाटेल तेव्हा बँकेत जाणार आणि वाटेल तेवढे पैसे काढून आणणार. याचा अर्थ आपण एक काम करूया, आपण आता उद्याच्या उद्याच काशाला घेऊन बँकेत जाऊया आणि दादाचे जेवढे काही फिक्स डिपॉझिट आहेत ना त्याच्यावर सगळ्यावर काशाच्या सह्या करूया आणि तेवढे सगळी रक्कम काढूया आणि आपला वाटा उद्याच्या उद्या घेऊया. नाही, उद्याच्या उद्या शक्य नाही आहे. का? अगं, तो नवीन सहीचा नमुना दिलाय ना, तो व्हेरीफाय व्हायला आणि अप्रूव्ह व्हायला जवळजवळ 6-7 दिवस लागतील. म्हणून म्हणतोय सेव्हिंग अकाउंट आपण साफ केलंय ना, आता बाकीचे बँकेचे खाते साफ करायला थोडासा वेळ लागेल. हा, आणि मग आपण सगळं साफ करूया आणि नंतर निघून जाऊया. जय काशा बाबा की जय. अवनला परीक्षेलाच खडतर आहे, त्यात पास होण्यासाठी ना मला
तुमचा आशीर्वाद द्या. अण्णा मी बघितलंय, आयुष्यातलं प्रत्येक संकट हे तुम्ही स्वतःच्या हिमतीवर आणि संबळाच्या जोरावर उधळून लावलं. ही परीक्षा ही फक्त माझ्या एकटीची नाही, तुम्ही दिलेल्या या संबळाची सुद्धा आहे. या परीक्षेत पास होईन ना असा आशीर्वाद मला द्या. पोरी, तू कुठली परीक्षा देते, कुठल्या संकटांना सामोरं जाणार रे हे विचारून मला तुला कोड्यात नाही टाकायचं. पण तू ही धडपड आहे ना, तू या माणसासाठीच असणार आहे हे मात्र मी हमकास सांगू शकतो. कारण पोरी, खर तर तशी तू स्वतःसाठी जगलीच नाहीस ग कधी. या बापाचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत पोरी. यशस्वी हो बाळा, विजयी हो. हा संबळ आहे ना तुझ्यात बळ बनून तुला नेहमी साथ देईल. बघ, नको 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 रे बाबा. बघ, तुला तू उभं राहत नाही, तू इंजेक्शन नको देऊस रे, काहीतरी बिघडत होत. तुमचं जेवण तुम्हाला इंजेक्शनच्या रुपयाने देण्यात आलेलं आहे. आता आम्ही आमच्या पोटापाण्याने बघतो नाही. आणि एक मिनिट, एक मिनिट. मला व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे. हम भी नशे में, तुम भी नशे में, पण काहीतरी ढकल के आते ना पोट में, भूक लागली रे मला पण. नेहमी मी तुला जेवण घेऊन येतो, माझ्या जेवणाचं काय, हा कोणालाच काळजी नाही. हीच ती जागा आहे, दादांना इकडेच दाबून ठेवलं असणार. मी एकदम आत गेले तर कोणी पण हटकणार. तिकडे गुंड तर असतीलच, त्यांना शोधायला आली आहे हे कुणाला कळायला नाही पाहिजे. पण दादांना कळायला पाहिजे की त्यांची सून त्यांना शोधत आली. मी तर दादांना नाही हाक मारू शकत, पण तू मारू शकतोस. तुमची मुक्ता तुम्हाला शोधत इथपर्यंत आलीये, हा निरोप तू त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतोस. मुक्ताच्या संबळचा आभास आहे.